महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आमदार शंभूराज देसाई मंत्री झाले ते याच दिवशी। मी शंभूराज विजयदेवी शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। 25 वर्षांपूर्वी आदरणीय शिवसेना प्रमुखांनी स्वतः येऊन अवघ्या 25 शंभूराज देसाई साहेबांच्या माथ्यावर हात ठेवला आणि सुरू झाला झंझावात। जिगरबाज कामगिरीचं कौतुक करत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश केला। गृहग्रामीण खात्यासह वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन अशा महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपवली। प्रतिबंधित क्षेत्राला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली। आताची मोठी बातमी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या अशी मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली। सार्वजनिक गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती बसून गणेशोत्सव साजरा करावा अशी विनंती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली। आर्थिक खात्याची ही साहेबांकडे जबाबदारी आहे, अभ्यास, हुशारी आणि कार्यक्षमतेवर। त्या जोराबरच तब्बल 45 वर्षांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्याचा मान साहेबांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला मिळाला। सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे। या प्रकल्पासाठी रुपये 4000 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे। सलग 13 तास सभागृह गाजवत साहेबांनी अर्थसंकल्पावर उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांचे समाधान केले। उभ्या महाराष्ट्राला एक संदेश गेला, केवळ लिहिलेलं वाचणारा नव्हे तर अभ्यास असणारा हजर जबाबी तडकदार मंत्री महाराष्ट्राला लाभलाय। मंत्रीपदाच्या माध्यमातून शिवसैनिकांना बळ देण्यासाठी साताऱ्यासह 9 जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन बैठका घेतल्या। माननीय हिंदू हृदय सम्राटांचा सच्चा पायी या नात्यानं शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करत सैन्यस्थैर्य अंगार चेतवला। आपण आल्याला पहिल्यांदा शिवसेनेची जी मीटिंग बोलवली प्रत्येकाच्या दंडावर करून मास्क वाटत फक्त आमच्या डोक्यात ठेवा अख्खा जिल्हा भगवान शिवराणा। उद्धवजी ठाकरे साहेबांना या ऑनलाईन शाखेचं उद्घाटन करून आपण एक अनोखी भेट आपल्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं आपण देत आहोत। महाराष्ट्राचे धैर्यवान मुख्यमंत्री माननीय उद्धवजींच्या वाढदिनी 448 शिवसेना शाखांचा ऑनलाईन शुभारंभ केला। सॅनिटायझर, मास्क, गरीब लोकांना धान्याचे किट, वृक्षारोपण असे वेगवेगळे कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही राबवले। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना वाढदिवसाची फेरी भेट द्यायची असेल तर सातारा जिल्हा भगवा करून आपल्याला दाखवायचा आहे। वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद साहेबांनी आव्हान म्हणून स्वीकारले। वाशिमच्या पहिल्याच भेटीत त्यांनी जिल्हावासियांची मनं जिंकली। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना बँकेनं कर्ज उपलब्ध करून द्यावं अन्यथा बँकांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आहेत। धडक कृती करत गतवर्षीपेक्षा दुप्पट शेतकऱ्यांना दुप्पट रकमेचे कर्ज वाटप करत साहेबांनी वाशिमकरांचं स्वीकारलेलं पालकत्व सिद्ध केलंय। कोरोनाच्या संकटात जिल्हा नियोजनातून तातडीने 2 कोटी उपलब्ध करून देणारे पहिले पालकमंत्री ठरले। दक्ष, जनहितैषी पालकमंत्री कसा असतो हे दाखवत विकासाची नवी आकांक्षा तेथील जनतेत निर्माण केली। आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड, 24/7 मी मोबाईलवर अवेलेबल आहे। पोलीस अधीक्षक व त्या दर्जावरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची राज्यातील कायदा व सुव्यवस्था या संदर्भात वर्षातून 2 वेळा परिषद आयोजित केली जाते। गृहराज्यमंत्री म्हणून या परिषदेत साहेबांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निष्ठेने आणि निर्भयपणे काम करा या लोकनेत्यांच्या संदेशाची आठवण करून दिली। उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात येते। या कार्यक्रमात साहेबांनी कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली।
कोरोनाच्या काळात राज्यातील जनतेला दिलासा आणि प्रशासनाला बळ देण्यासाठी 24/7 उपलब्ध असणारे मंत्री म्हणून साहेबांची सर्वत्र चर्चा आहे. प्रत्येक दिवशी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत राज्यातील अनेक जिल्ह्यात ते समक्ष भेटी देतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशासनाला सूचना देत त्याचा पाठपुरावा देखील करतायत. मेडिसिनचा कमतरता आणि मेडिकल स्टाफचा आणि ऑफिसरचा कमतरता नको आहे कुठं. येस येस नुसतं म्हणू नका, ती इम्प्लिमेंट करा. कोरोना परिस्थितीत जनतेला 3 महिने आगाऊ रेशन धान्य देण्याचा शासन निर्णय त्यांनी करून घेतला. तशी सिम्पटम्स वाटली एक पेशंट आणायचा त्याला दाखवायचं परत पाठवायचं गोळ्या बिळ्या इथंच आणून द्या म्हणून सुरू करा ती. माझा वय पाटण मतदारसंघातील प्रत्येक कोरोनाबाधित गावात स्वतः जात काहीही अडचण असू देत मी आहे हा विश्वास दिला. नामदार एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने 21,000 कुटुंबांना महिना महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. आरोग्य विभागाची पाठराखण करत ते गतिमान केले. साताऱ्यात 200 ऑक्सिजन बेड आणि 50 व्हेंटिलेटर असणाऱ्या जम्बो फॅसिलिटी सेंटर उभारणीचा मार्ग खुला केला. लवकरात लवकर मॅक्झिमम 3 आठवड्याच्या आत हे कोविड केअर सेंटर सुरू करायचं आपलं प्लॅनिंग आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या बरोबर मी बोललेलो आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं जर पोलिसावर कुणी हात उचलला तर तात्काळ कठोर कारवाई त्याच्यावर करा. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर चोख लक्ष ठेवत ठोस ऍक्शन घेतल्या. पोलीस दलाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रसंगी दुचाकीवर तर कधी पायी फिरून आढावा घेतला तेही सोबत बंदोबस्त न घेता. पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन मंत्री म्हणून मिळणारं संरक्षण कमी करणारं कोयनेचं पाणी निराळच. गणेश विसर्जनाच्या अनुषंगानं असणारा पोलिसांचा बंदोबस्त आणि ज्या ज्या ठिकाणी गणेश विसर्जनाची ठिकाणं आहेत त्याची प्रत्यक्ष पाहणी करतोय. त्रास झाला म्हणजे बाबा ही पास असून सुद्धा आढळलं किंवा वेळ लावणार. मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच सर्वप्रथम मतदारसंघाच्या डोंगरी भागाचा दौरा करत प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करणारे साहेब आजही जनता दरबारात आवर्जून उपस्थित राहतात. सामान्यांची गाऱ्हाणी ऐकतात आणि म्हणूनच लोकनेत्यांच्या या नातवासाठी थोरा मोठ्यांचे डोळे पाणावतात. साहेब मंत्री झाले म्हणून त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो. साहेब मंत्री असले राज्याच्या कारभारात कितीही व्यस्त असले तरी पाटणच्या प्रत्येकाचा हुंकार ते तळमळीनं ऐकणार हा विश्वास पाटणच्या तमाम जनतेला आहे. तो विश्वास साहेबांनी संघर्षाने वाटचाल करत आपल्या धडाकेबाज निडर अभ्यासू कामगिरीतून निर्माण केलाय. साहेब आता मंत्री झाले, कामाचा आवाका वाढलाय आणि झपाटाही. या झपाट्यातूनच अवघ्या 250 दिवसात 95,90,85,000 निधी पाटण मतदारसंघात साहेबांनी आणलाय. अनेक कामांची मुहूर्त मेढही साहेबांनी या 250 दिवसात रोवलीय. संपूर्ण महाराष्ट्रभर चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरणारा आपल्या पाटणचा ठाण्या वाघ महाराष्ट्रभर गरजतोय. साहेबांच्या हृदयात आता संपूर्ण महाराष्ट्र आहे हे नक्की. पण काळजात पाटण, पाटणचं प्रत्येक गाव, वाडी, वस्ती आणि प्रत्येक व्यक्ती आहे हे पण नक्की. आपल्या साहेबांच्या हातून उभ्या महाराष्ट्राचं भलं हो हीच ज्योतिबा चरणी प्रार्थना.